उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक. प्रकाश डवलेंची शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत माहिती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रकाश डवले यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभेत उमेदवारी मागितली होती, परंतु भाजप सेना युती झाल्यामुळे डवलेंनी भाजपला पाठिंबा दिला होता. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश डवले अकोला पश्चिम विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्याबाबत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठांना माहिती दिली असल्याची माहिती त्यांनी दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 1:20 शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. तर तिकीट न मिळाल्यास पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम करत राहणार असल्याचेही यावेळी प्रकाश डवले म्हणाले. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 30 वर्षापासून सातत्याने काँग्रेस पराभूत झाली आहे. 6 वेळा विधानसभा, 7 वेळा लोकसभा. त्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं यावेळेस आम्ही अकोला पश्चिमला दावेदारी मागितली आहे, उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेला जर ती सीट दिली तर शिवसेना हमखास प्रचंड मताधिक्याने विजय होऊ शकते, कारण नवीन विजयांची गरज आहे अकोल्याला. पुढले 10 वर्षामध्ये एक प्रोजेक्ट नाही आला केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा, MIDC चा विस्तार नाही, दाल मिल प्रोजेक्टचा विस्तार व्हायला पाहिजे होता तो नाही, बाजारपेठ नाही, कपडा मार्केट, केवळ आपण कॉटन सिटी म्हणतो पण कॉटन सिटी नावाने कपडा बाजार डेव्हलप व्हायला पाहिजे होता, आणि कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे, विमानतळ नसल्यामुळे उद्योगपती अकोल्यात येत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा समोर ठेवून मी इथे उमेदवारी मागत आहे आणि अकोल्याचा विकास मला करायचा आहे. माझं स्वप्नच अकोल्याच्या विकासासाठी आहे आणि त्यासाठी मी काम करणार. म्हणूनच मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी मागितली आहे. त्याबद्दल पक्षाकडे विनंती अर्ज केलेला आहे आपण, आणि पक्ष ठरवणार कोणाला उमेदवारी द्यायची. शेवटी पक्षाचा निर्णय अंतिम असतो. पक्षाने जर ठरवलं दुसऱ्याला द्यायचं, आम्ही काम करण्यास तयार आहे. पक्ष ज्याला येतील त्याचं काम करू. शेवटी महत्त्वाचं आहे पक्ष, पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे.